पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असून वारंवार नागरिकांना सूचना देऊनही नियमावलींचे पालन केले जात नाही. अनेक दुकानदार शटर बंद करून आपले व्यवसाय सुरू करत आहेत. सुपा येथे सुभाषलाल झुंबरलाल चोरबोले यांचे भांड्याचे दुकान शटर उघडे ठेवून सुरू होते, त्यामुळे त्यांच्यावर पथकाने 10,000 रुपयांची कारवाई केली. परंतु दुकानदार पथकाशी वाद घालत असून दंड भरायला तयार नसल्यामुळे दुकान सील करून दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. सुपा येथे अनेक दुकाने सुरू असून वारंवार कोरोना संदर्भात नियमावलीचे पालन होत नाही, तसेच नागरिकही विनाकारण अनावश्यकरित्या बाहेर फिरताना दिसून येत असल्याने सुपा येथे रुग्णवाढ सातत्याने होत आहे. त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पथकासह त्वरित कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे दुकानदार, व्यावसायिक व नागरिकांची धावपळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.